राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे नॉट रिचेबल आहेत अशा आशयाच्या बातम्या कालपासून वृत्तवाहिन्यांवर दाखवल्या जात आहेत अशातच अजित पवार हे आज माध्यमांसमोर आले आणि त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना चांगलंच सुनावलं तसंच कालपासून सुरू असलेल्या या बातम्यांवर नाराजी सुद्धा व्यक्त केली अजित पवार म्हणाले की मी नॉट रिचेबल आहे अशा आशयाच्या बातम्या दाखवल्या जात होत्या हे सगळं बंद करा तुम्ही आधी सत्यता तपासा ती व्यक्ती कुठे आहे हे, हे पहा कारण नसताना एखाद्याची बदनामी करायची असं सगळं सुरू आहे पण बदनामी किती करायची याची सुद्धा एक मर्यादा असते आम्ही पब्लिक फिगर असल्यानं तुम्हाला आमच्या बातम्या देण्याचा अधिकार आहे पण अशा प्रकारच्या बातम्या देणं हे योग्य नाही वर्तमानपत्रात सुद्धा अशा बातम्या पाहून मला वाईट वाटलं असंही अजित पवार यांनी म्हटलंय शिवसेना ठाकरे गटाच्या फायर ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अभिनेत्री राखी सावंतची तुलना देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी केली आहे दोघीही गायन आणि मॉडेलिंग क्षेत्राशी निगडित आहेत आणि दोघींचीही प्लास्टिक सर्जरी झालेली आहे असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलंय परभणीतल्या महाप्रबोधन यात्रे दरम्यान बोलताना सुषमा अंधारे यांनी हे वक्तव्य केलं मोहित कंबोज यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे यांनी राखी सावंत आणि अमृता फडणवीस यांची आहे राखी सावंत यांची तुलना अमृता फडणवीस यांच्याशी होऊ शकते माझ्याशी नाही असं म्हणत मोहित कंबोज यांनी केलेल्या तुलनेचा अंधारेंनी चांगलाच समाचार घेतला अदानी प्रकरणावर शरद पवार यांनी घेतलेली भूमिका सध्या चर्चेत आहे अशात अदानी प्रकरणात संसदीय समिती नेमणं हे काही योग्य नाही कारण संसदीय समिती निम्म्यापेक्षा जास्त लोक हे सत्ताधारी पक्षाचे असतात उदाहरणार्थ लोकांची समिती तयार करण्यात आली तर त्यात पंधरा लोक सत्ताधारी पक्षाचे असतात असं असताना सत्य कसं बाहेर येईल असा, असा ये प्रश्न शरद पवार यांनी विचारलाय तसंच देशात अदानी यांच्या प्रश्नापेक्षा तीन महत्वाचे मुद्दे आहेत असंही शरद पवार यांनी म्हटलंय उदाहरणार्थ बेरोजगारी वाढती महागाई आणि शेतकऱ्यांना भेडसवणाऱ्या समस्या हे तीन प्रश्न देशासमोरचे सगळ्यात महत्वाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यावर विरोधकांनी भर दिला पाहिजे असंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलंय सर्व दूर अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय मदतीच्या प्रतीक्षेतील बळीराजाची पुन्हा एकदा दैना झाल्याचं पाहायला मिळतय विदर्भात मुसळधार पाऊस आणि गारपीट तर कोल्हापूर धुळे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये हवामान विभागाकडून गारपीटीचा इशारा देण्यात आलाय आजही राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजपासून दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर आहेत संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री विमानानं अयोध्येसाठी रवाना होणार आहेत राज्यातून हजारो शिवसैनिक आमदार खासदार आणि मंत्री यांच्यासह मुख्यमंत्री रामलल्लाच्या दर्शनाला अयोध्येत जात आहेत शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह अयोध्या दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्याची शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांसोबतच राज्यातून ठाणे आणि नाशिकमधून दोन ट्रेन सुद्धा रवाना झाल्या आहेत या दोनही ट्रेन्समधून कार्यकर्ते अयोध्येत पोहोचणार आहेत तीन हजारपेक्षा जास्त शिवसैनिक अयोध्येत येणार असल्यानं त्यांच्या राहण्यासाठी धर्मशाळा आणि हॉटेल्सचं बुकिंग करण्यात आहे